कर्नाटकातील पोलीस उपाधीक्षक महेश्वर गौडा याला लाच प्रकरणी न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली पोलीस उपाधीक्षक महेश्वर गौडा असं पोलीस कोठडी मिळालेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे याबाबत सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडं समीउल्लाह शेख यांनी तक्रार दाखल केली होती या तक्रारीवरून शासकीय विश्रामगृहात लाचेची रक्कम घेण्यासाठी आलेला कर्नाटकचा हवालदार पुजारी आणि खाजगी रियाज कोकटनूर या दोघांना गेल्या काही दिवसांपूर्वी सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं होतं या प्रकरणात उपाधीक्षक महेश्वर गौडा हा फरार झाला होता कर्नाटकातील विजयपूर येथील काँग्रेसच्या महिला पदाधिकारी रेश्मा पडेकनूर यांच्या खून प्रकरणात आरोपी न करण्यासाठी पोलीस उपाधीक्षक महेश्वर गौडा यानं समी उल्लाह शेख यांच्याकडं एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती त्यावरून उल्लाह शेख यांनी सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडं तक्रार दाखल केली होती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं डी वाय एस पी महेश्वर गौडा याला अटक करून सोलापुरातील विशेष न्यायाधीश आव्हाड यांच्या न्यायालयात हजर केलं असता त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयानं दिला या प्रकरणी सरकारच्या वतीनं ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी काम पाहिलं अधिक तपास पोलीस उपाधीक्षक अजित कुमार जाधव हे करत आहेत